येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वांनी लागावं असे आवाहन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं. सोलापूर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोन्या मारुती चौक येथील मध्यवर्ती कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर दक्षिण तालुका या 6 विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक यावेळी घेण्यात आली. येणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी ही बैठक घेण्यात आली. तर यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले, महाराष्ट्रातील जनता सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच पक्षावर संताप व्यक्त करत असून या कोणत्याही पक्षावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास राहिला नाही. तर महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने तयारीला लागा असे आवाहन यावेळी दिलीप बापू धोत्रे यांनी बोलताना केलंय. यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्योपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभी रंपुरे, उपाध्यक्ष सत्तार सय्यद, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे, रोजगारचे जिल्हाध्यक्ष गोविंद बंदपट्टे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.